पलूसच्या इंगळेपाझर तलावाची पाणी पातळी खालावली तलावात टिबुकली बदक पानकवळ्यांच्या जलक्रीडा गतवर्षी अत्यल्प पाऊस तसेच कृष्णा कॅनॉल आरफळ योजनेतून पाणी सोडण्यास दिरंगाई यामुळे पलूस परिसरातील भूजल पातळी खालावली आहे पलूस परिसरात विहिरी ओढे तलाव सर्वत्रच पाणी खालावलं असून उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर पलूस परिसरात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे सध्या इंगळेपाझर तलावातील पाणीपाते खालावल्याने लोकप्रतिनिधींकडून या तलावात आरफळ योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीनं जोर धरला पलूस येथील इंगळेपाझर तलाव हा देशविदेशातील पक्षांसाठी एक उत्तम अधिवास आहे या तलाव परिसरात यापूर्वी एकाच वेळी छप्पन्नपेक्षा अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे तर सध्या या येथील इंगळे पाझर तलावात देशी विदेशी पक्ष्यांची शाळा भरली आहे तलावात टिबुकली हळदी बदक पानकवळ्यांच्या नयनरम्य जलक्रीडा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत यावर्षी या ठिकाणी या हळदी कुंकू बदकांची सव्वीसहून अधिक संख्या लक्षणीय असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे दिवसभर शेकडो रंगीबेरंगी देखणे पक्षी या तलावाची शोभा वाढवत आहेत तलाव परिसराच्या जैवविविधतेत भर टाकत आहेत पक्षीप्रेमींसाठी जणू खज्जिनास खुला झाला आहे पावले तलावाकडे त्यांची वळत आहेत अनेक पक्षांचा स्वैर संचार सध्या पाझर तलाव परिसरात पाहायला मिळत आहे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षांचे जणू संमेलनच भरलेलं आहे टिबुकली या पक्षाचे पहिल्यांदा दर्शन झाले आहे तर येथे माळ टिटवी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे या तलावात दलदल असल्याने पक्ष्यांसाठी किडे कृमींचे खाद्य मुबलक प्रमाणात आहे यामुळे पक्ष्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे शेतीसाठी तसेच परिसरातील विहिरींची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि पक्ष्यांचा अधिवास जपण्यासाठी या तळ्यात प्रशासनाने नियमित पाणी सोडणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी पलूस